नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस गावी राहिलो, गावातली जी कामं होती सर्व कामं हुरकून मित्रांनो आज मुंबईला चाललो आहे. गावची पेरणीवर मित्रांनो आपलं करून झाले. गावात जेवढी पेरण्या होत्या त्या पेरण्यामध्ये आम्ही गेलेलो, पेरणीवरही झाली. तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, व्हिडिओ बघितला असाल मित्रांनो तुम्ही. आता चाललो मुंबईला, पुन्हा करपाटलो मित्रांनो गावाला, पुन्हा काला काला भिन झालो आहे. आता मुंबईला जाऊन मुंबईची कामं. तर मित्रांनो, आता आपण तीन बत्ती नाक्यामध्ये आलो आहे. जिथं तीन बत्ती खेळला आपल्याला, तीन बत्ती नाका आहे तिथं आपण आलो आहे. आता पूर्ण ट्रॉफिक चालू आहे खेडमध्ये, तीन बत्ती नाका मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण खेड एस टी स्टँडला आलो आहे. आता एस टी स्टँडचं म्हणजे बस स्थानक झालं. आता एस टी स्टँडला आपण आलो आहे आणि इकडनं आपल्याला आता रेल्वे स्टेशन जाण्यासाठी मित्रांनो आपल्या त्याला शेअरिंग रिक्षा आहेत, त्या शेअरिंग रिक्षा आपल्याला जायचं आहे. टायमिंग काय हो याचं? टायमिंग आहे दिवाचं 1:40 टायमिंग आहे तिचं. लेट दररोज लेट येतं का? 1:40 मिनिटं टायमिंग आहे दिवाळखाडीचा. तर 2:44 मित्र आता ट्रेन आली. थोडीफार गर्दी होती आतमध्ये, बसायचं जागा मला भेटलीच नाही. तर आता मांडवी गाडी येईल तेव्हा बघू. आणि गरम तर मित्रांनो एवढा होतं ना, हिसाबाच्या फार गरम होते. पावसाला तरी चालू होता मित्रांनो, पाऊस पडायच्या अगोदर मित्रांनो एवढा गरम होतो. खूप ह्यावर्षी तर लयच गरम होते. वडपौर्णिमेच्या दिवशी मित्र भात लावून यायची. आता वडपौर्णिमा होऊन गेली तरी पण पावसाचा आता पता नाही. बघा, अजून असं वाटतं मे महिना चालू आहे, एकदम कडकडीचा ऊन पडला आहे. मध्येच वातावरण पावसाचं होतं आणि मध्येच गायब. आता मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन बसूया, तर एवढं गरम होतं ना, खूप गरम होतं. आतमध्ये जाऊन बसूया आपल्याकडे. आणि आज काय मित्रांनो एवढी गर्दी दिसत नाही. दिवा ट्रेनला मित्रांनो थोडीफार गर्दी होती. आता मांडवी गाडी येईल तेव्हा का बघू किती गर्दी भेटते आपल्याला. चार 20 मांडवी आले. आता तर आहे थोडीफार गर्दी आहे, तशी ऑलरेडी ट्रेन भरूनच आली पहिल्यापासून. पूर्ण ट्रेन भरले बघा. चार 20 आपले मांडवी ट्रेन आले. आता एका ना माणगाव असं प्रत्येक स्टेशन घेत जायला. आता माणगावला माणसं खूप चढते मित्रांनो. पाणी घ्या पाणी. दरवेळीप्रमाणे मित्रांनो आता डोअरलाच बसून जायचं आपल्याला, कारण आत्मी कधीच सीट आपल्याला खाली भेटत नाही. तर आज सुद्धा आपला डोअरलाच बसून जायचं आहे. तर चला आपली मुंबईची जर्नी स्टार्ट झाली. Thank you.
तर मित्रांनो आता माणगाव आलं आहे. आता माणगावला बघू किती गर्दी आहे. खेडपर्यंत माणगावचा प्रवास म्हणजे असं आता माणगावला किती गर्दी आहे बघू. खेडला एवढी जास्त गर्दी नव्हती मित्रांनो. माणगाव तर मला इकडनं खूप बरीच मासे दिसत आहेत बघूचला. ट्रेनला गर्दी मित्रांनो खूपच आहे. ट्रेन थांबत थांबा उतरून द्या उतरून द्या उतरून द्या उतरून द्या एक मिनिट उतरून द्या उतरून द्या. तर मित्रांनो माणगावला ट्रेन पूर्णपणे भरले मित्रांनो. पहिले खेडला थोडी फार कमी होती आता पूर्णपणे ट्रेन भरले. भूत बिला आता उभा राहा पण मित्रांनो जागा नाही एवढी ट्रेन भरले. असं काय बोलता आलं तर ट्रेन पूर्णपणे मित्र खाली आले बघा. ट्रेन पूर्णपणे मित्र खाली आले. आता आपण थोड्या वेळ तर दादरला पोहोचू तिकडनं मग आपण ऐकलं. फायनली मित्र दादर आला. दादरला गावावरून कधी तुम्ही इकडे येत असाल चारची जी मांडवी ट्रेन आहे खेडवरून तुम्ही कधी याल ना मित्रांनो कधी तुम्ही ह्या ट्रेनला येऊ का जाऊ. कारण माझा एक्सपिरियन्स तुम्हाला मी दरवेळीचं सांगतो. कारण दरवेळीच मित्रांनो ही ट्रेन ना पनवेलच्या पुढे मित्रांनो एवढी रमत रमत येते ना एवढी रडत रडत येते की एकदम लोकलने ट्रेन आलेला परवडला. पनवेलला कधी मग उतरा आणि लोकल ट्रेनने मित्रांनो दादरचं किंवा कुठला प्रवास करा. पनवेलच्या पुढे मित्रांनो ही गाडी लय स्लो येते म्हणून कधी येत असाल ना पनवेलपर्यंत प्रवास करायला ट्रेनने. पनवेलच्या पुढे मित्रांनो ही गाडी रडत खूप स्लोली स्लो स्लो येते मित्रांनो. माणसानं चढून दे उतरून देत नाही मित्रांनो. उतराच्या अगोदर चढायचा प्रयत्न करतो. तुम्हाला जेवढे पण माणसं दिसत आहे ना बोचके घेऊन पाठीमागे बोचके घेऊन चालतात पुढे पण बोचके घेऊन चालतात ना तुमच्यावरती जेवढे बोचके घेऊन चालले आहेत सर्व गावावरून काही ना काहीतरी मित्रांनी घेऊन चालले आहेत. मुंबईला काही ना काहीतरी मित्रांनो आंबे म्हणा नाही तर तांदूळ म्हणा काही ना काहीतरी घेऊनच चालले आहेत.
तर मित्रांनो फायनली आपण गोरेगावला म्हणजे आपण मुंबईला मित्रांनो पोहोचलेलो आहे. गावावरून प्रवास हा मुंबईपर्यंत झालेला आपला. तर नक्की सांगा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर. पुन्हा एकदा भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.